नमस्कार, आज आपण बनवणार आहोत तंदुरी चिकन। तर त्यासाठी हे अर्धा किलो चिकन घेतलेले आहे। यामध्ये विशेषतः आम्ही लेग पीस घेतलेले आहेत आणि त्यांना असे छोटे छोटे काप मारून घेतलेले आहेत, जेणेकरून मसाला आपला त्या चिरांमध्ये जाऊन त्यांना छान टेस्ट येईल। तर त्यासाठी इतर साहित्यामध्ये थोडंसं लिंबू घेतलेलं आहे, ही आलं, लसूण, कोथिंबीर, मिरचीची पेस्ट घेतलेली आहे, दही, तंदुरी मसाला आणि यामधले आपण जिरा पावडर, धना पावडर, थोडेसे लाल तिखट वगैरे वापरणार आहे। तर चला आता आपण हे चिकन मॅगिनेट करून ठेवूया। तर चिकन मॅगिनेट करताना आपण त्याच्यावर पेणार आहे प्रथम लिंबू। साधारणतः अर्धा किलो चिकनला अर्धा लिंबू पिळायचा। लिंबू आणि मीठ आपण आधी त्या चिकनला सर्वत्र व्यवस्थित असं चोळून घेणार आहोत। आता मी टाकले याच्यामध्ये मीठ। आता हे लिंबू आणि मीठ आपण व्यवस्थित त्या चिकनला लावून घेऊया। आता आपण यामध्ये मसाले ऍड करणार आहोत। तर आता मी यामध्ये टाकते आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबिरीची पेस्ट। यानंतर ही पेस्ट देखील आपल्याला या पीसना छानपैकी लावून घ्यायची आहे। पूर्ण त्या भेगांमध्ये आपली पेस्ट जाऊन मुरायला हवी, म्हणजे तंदुरीला आपल्या छान अशी चव येते। आता आपण यामध्ये ॲड करणार आहोत थोडेसे इतर मसाले। तर प्रथम टाकते थोडीशी हळद, त्यानंतर जिरा पूड, धन्याची पूड आणि लाल मिरची पावडर। यानंतर आपण टाकणार आहोत याच्यामध्ये हा चिकन तंदुरी मसाला। यामध्ये सर्व गरम मसाले वगैरे ॲड असतात, त्यामुळे आपल्या चिकन तंदुरीला छान अशी चव येते। आता आपण यामध्ये घालणार आहोत 2 चमचे दही। दही छान घट्ट असं घ्यायचं, जेणेकरून त्याला जास्त पाणी सुटणार नाही। आणि आता हे सर्व घटक आपण छान असे मिक्स करून घेणार आहोत। तर पहा, अशा प्रकारे छान असं त्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता हे जे आपण मॅग्नेट करायला घेतलेलं आहे चिकन, हे आता असंच 1 तास किमान याला मॅग्नेट करायला सोडून द्यायचं आहे, जेणेकरून आपला हा मसाला छानपैकी या पिसांमध्ये मुरेल। तर पहा, आपला मसाला लावून हे पीस ठेवले होते, 1 तास झालेला आहे आणि छान असा मसाला या पिसांमध्ये मुरलेला आहे। तर आता आपण याची तंदुरी भाजायला सुरुवात करणार आहोत। इकडे तंदुरी भाजण्यासाठी चुलीला छान विस्तव असा पाडून घेतलेला आहे। याच्यावर आता आपण जाळी ठेवणार आहोत आणि आपले पीस त्याच्यावर ठेवणार आहोत। तर आता या विस्तवावर मी ही जाळी ठेवून घेत आहे। खालून पोखळ अशी जागा राहावी, जेणेकरून आपल्या त्या वरच्या तंदुरीला छान अशी धग लागेल। आणि याच्यावर आता आपण या तंदूरचे 1-1 पीस ठेवून घेणार आहोत। तर आपल्या जाळीवर जितके पीस मावतील त्या हिशोबाने ठेवून त्याला आता आपण भाजून घेणार आहोत। तर आपली आता तंदुरी भाजताना आपण त्याला वरूनच थोडंसं ब्रशनं तूप टाकणार आहोत। तूप टाकत टाकत आपण त्या तंदुरीला भाजत आहोत। थोडंसं वरून कवच बनलं की याला तूप टाकायचं आणि पलटून घ्यायची बाजू।
आता ह्या याही बाजूने थोडंसं त्याला तूप सोडायचं। अगदी बारीक आचेवर हलकासा ढग लागेल अशा आहेने आता आपली तंदूरी भाजायला ठेवायची। आपण पाहू शकता आपली तंदूरी आता छान प्रकारे भाजायला लागलेली आहे, मस्त असा मसाला भाजायला लागलेला आहे, तसंच आतलं चिकनही छान असं भाजत आहे। एक दोन दोन मिनिटांनी त्याला पलटत राहायचं एकसारखं, नाहीतर ते करपण्याची शक्यता असते। तर पहा आपली तंदूरी भाजायला घालून एक 10 ते 12 मिनिटं झालेली आहेत आणि छान प्रकारे आपली ही तंदूरी भाजलेली आहे। चिकनचे असं जे आपण चिरा भेगा पाडल्या होत्या त्यामधून मसाला छान असा भाजलेला आहे आणि त्याला आता तेल छान प्रकारे सुटायला चालू झालेलं आहे। तर अशा प्रकारे ही आपली चिकन तंदूरी तयार झालेली आहे। हिला आपण काढून घेऊया आणि दुसरे पीस ह्याच्यावर भाजायला ठेवूया। तर अशा प्रकारे आपले चिकन तंदूरी तयार झालेली आहे। घरच्या घरी बनवलेल्या चिकन तंदूरीची टेस्ट ही खूप छान येते कारण आपण सगळे फ्रेश मसाले वापरत असतो।